रोटरी क्लब व नारायण शेठ अग्रवाल परिवाराच्या वतीने पतंग महोत्सवानिमित्त सुरक्षा गळपट्टीचे मोफत वाटप करण्यात आले. पतंगाचा मांजा गळ्यात अडकून अनेक जण जखमी होतात, काहींना आपला प्राणही गमवावे लागतो. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात पतंग महोत्सवात दुचाकीवरून जाताना गळ्याला जखम होऊ नये म्हणून रोटरी क्लब व नारायण शेठ अग्रवाल परिवाराच्या वतीनं सुरक्षा गळपट्टीचं दुचाकीधारकांना मोफत वाटप करण्यात आलंय. या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत करीत आयोजकांना धन्यवाद दिले. सरकार नायलॉन मांजा वापरू नये, धारदार मांजा वापरू नये यासाठी विविध प्रकारचे अभियान आणि अपील लोकांना करत आहेत. त्याचाच एक सहभाग नोंदवण्यासाठी रोटरी आणि रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल यांच्या वतीने मांजा गळ्याला लागून जीवापासून रक्षा व्हावी यासाठी रक्षापट्टीचे वाटप करण्याचे आज नियोजन करण्यात आले होते. आणि एक छोट्याशा किमतीमध्ये जीवाची रक्षा करण्यासाठी जी रक्षापट्टी आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करता आली ती आम्ही आज वाटप केली. एकच अपील करू इच्छितो, सणांना कोणाचा विरोध नाही, मात्र सुरक्षितता बाळगून भारतीय सगळे सण व्यवस्थितरित्या आणि सुरक्षितरित्या साजरे करावे हीच मी सर्व नागरिकांना विनंती करतो. नायलॉन मांजा आपल्या भागात येत नाही, मात्र बाहेरून कुठून तरी मांजा आणला जातो आणि त्यामुळे जीवास धोका तयार होतो. हा धोका टाळण्याची मी सर्व पतंगप्रेमींना विनंती करत आहे. रोटरी क्लब आणि रोटरी क्लब तसेच इंदिरा शॉपिंग सेंटर आणि मित्रपरिवारातर्फे या अभियानास मान दिल्याबद्दल धन्यवाद. आणि कोपरगावातले 2-3 नागरिकांचे गळे चिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत, त्यापासून बचाव करण्यासाठी छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सर्व नागरिकांनी याच पद्धतीने स्वतःच्या गळ्याचे रक्षण करावे एवढीच विनंती करतो. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.